आजच्या भागात आपण मधुमेह हो असलेल्यांसाठी तीसच मिनिटात तयार होणारी परिपूर्ण अशी थाळी बनवूया यात एक गोडाचा पदार्थ आहे जो सणासुदीला बनवू शकतो बाकीचे पदार्थ कितीही वेळा बनवून खाऊ शकतो चला मग वेळ न घालवता लगेच रेसिपी बघूया पहिला पदार्थ आहे प्रथिनांनी भरपूर असलेली मोड आलेल्या कडधान्याची उसळ मी इथे दोन छोट्या वाट्या भरून मिक्स कडधान्य वापरले या कडधान्याला मी आधीच भिजवून मोड आणून ठेवलेलं आहे यात आपण थोडंसं पाणी घालून ठेवूया छोट्या कुकर मध्ये दोन चमचे तिळाचं तेल घालायचं हे लाकडी घाण्यावरचं तिळाचं तेल आहे कारण ह्याच्यामध्ये थायरोझीन नावाचं अमायनो ऍसिड आहे ज्यामुळे फास्टिंग ब्लड शुगर नियंत्रणात राहायला मदत होते तेल तापलं की एक चमचा मोहरी एक चमचा जिरे अर्धा चमचा हिंग अर्धा चमचा हळद एक चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा तिखट घालायचं आणि इथे दोन चमचे बारीक चिरलेले कांदे घालायचे कांदे मी इथे छोटे जे सांबारवाले कांदे मिळतात ना ते वापरलेत कारण ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात फोलेट आयर्न आणि अँटी ऑक्सिडंट असतात सांबार कांदे नसले तरी अर्धा साधा कांदा घालायचा बारीक चिरून याच्यामध्ये जिरे आणि हिंग घातल्यामुळे कडधान्यांचं पचन हलकं व्हायला मदत होते एका हिरवी मिरचीचे तुकडे तीन चार लसणीच्या पाकळ्या बारीक चिरून सात आठ कडीपत्त्याची पानं घालून छान परतून घ्या कांदा छान परतून झाला की अर्धा बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आणि परत एकदा छान परतून घ्यायचं आता यात मोड आलेलं कडधान्य घाला परतून घ्या थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घाला चवीनुसार मीठ घाला परत एकदा परतून घ्या आणि ह्याच्यामध्ये साधारण दोन वाट्या पाणी घालायचंय मिक्स करून घ्या आणि झाकण लावून बारीक गॅसवरती दोन शिट्ट्या करून घ्यायच्यात दोन शिट्ट्या झाल्या की आपलं कडधान्य छान शिजलंय याचे दाणे आपल्याला थोडेसे ठेचून घ्यायचे हे ठेचल्यामुळे त्याला छान दाटपणा येतो आता भरपूर प्रोटीन्स असलेली आपली मिश्र कडधान्याची उसळ तयार आहे आता पुढचा पदार्थ बघूया आता आपण खमंग काकडी करणार आहोत ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन्स मिनरल्स आहेत आणि ह्याच्यात आपण लिंबू घालणार आहोत त्यामुळे विटॅमिन सी सुद्धा आहे आणि काकडीमध्ये फायबर्स भरपूर प्रमाणात आहेत तर ही काकडी अशी आपल्याला चोचून घ्यायची आहे ती कशी चोचायची ते मी थोडस दाखवते अशी काकडी चोचून घेतल्यावर खमंग काकडीला मस्त क्रंच येतो छान कोशिंबीर लागते खमंग काकडी बनवायची असेल, असेल तर किसण्यापेक्षा काकडी अशी चोचून घ्यायची तुमच्याकडे विळी असेल तर विळीवर जास्त छान चोचली जाते पण चाकूनही करता येतो छान छोट्या छोट्या ओबड धोबड फोडी होतात तर एक छोटी काकडी मी इथे चोचून आहे यात एक चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचं कूड घालायचं चवीनुसार मीठ घालायचं आणि हे छान मिक्स करून ठेवायचं आता कडल्यामध्ये एक मोठा चमचा तिळाचं तेल घालायचं त्याच्यामध्ये जिरे हिंग हिरवी मिरची आणि कडीपत्ता घालून मिक्स करून घ्यायचं आणि ही खमंग फोडणी काकडीवर घालायची हे छान मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये लिंबू पिळायचं आहे आपल्याला लिंबू तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता ही मस्त खमंग काकडी तयार आहे आता आपल्या थाळीतला मेन पदार्थ आहे नाचणीचं थालीपीठ इथे मी एक वाटी किसलेला गाजर वापरला गाजरा आहे गाजरामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स अँटी आणि विटॅमिन ए आहे गाजराच्या ऐवजी तुम्ही मेथी पालक सारख्या पालेभाज्या वापरू शकता थोडीशी कोथिंबीर घालायची आहे दोन चमचे बारीक चिरलेले सांबार कांदे घालायचे आहेत एक चमचा टोमॅटो घालायचा आहे हिरवी मिरचीचे तुकडे अर्धा चमचा हिंग अर्धा चमचा हळद एक तिखट, एक चमचा चमचा तिखट जिरे घालूया हिंग जिऱ्यामुळे पचन व्यवस्थित व्हायला मदत होते आणि एक वाटी नाचणीचं पीठ घालूया नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्व आहेत ग्लुटेन फ्री आहे याचा ग्लायसेमिक इंडेक्स आणि ग्लायसेमिक लोड पण कमी आहे त्यामुळे मधुमेह असणाऱ्यांसाठी परफेक्ट ऑप्शन आहे रक्तातली साखर नियंत्रणात ठेवायला मदत होते बचायला पण हलकी आहे यात भरपूर प्रमाणात आयन पण आहे आणि हा कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटचा प्रकार आहे जो मधुमेहींसाठी चांगला समजला जातो भरपूर प्रमाणात कॅल्शियम आयन आणि विटॅमिन्स तर आहेत पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याच्यामध्ये विटॅमिन डी आहे यात चवीनुसार मीठ घालून आपल्याला तिंबून घ्यायचे हे आधी हाताने सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्या याच्यामध्ये तिंबायसाठी आपण गरम पाणी वापरणार आहोत साधारण पाऊन वाटी गरम पाणी आपल्याला लागतं आधी थोडंसं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे तिंबून घ्यायचे आणि बाकीची सगळी तयारी होईपर्यंत दहा मिनिटं झाकून ठेवायचे भिजवायचे दहा मिनिटं मुरू द्यायचे दहा मिनिटांनी हे छान मुरल्यावर या पिठाचे चार गोळे करायचे एका वाटीमध्ये आपल्याला चार छोटी छोटी थालीपीठं करता येतात था। एका पोळपाटावरती छान स्वच्छ रुमाल घालायचा याच्यावरती थोडंसं पाणी शिंपडायचं आता एक गोळा घेऊन दाखवल्याप्रमाणे बोटाने पसरवत पसरवत थालीपीठ थापून घ्यायचे तुम्हाला जर कडक थालीपीठ हवं असेल तर जरा पातळसर थापा आणि खुसखुशीत आवडत असेल तर जाडसर थापा थालीपीठाला दाखवल्याप्रमाणे तीन चार होल्स करून घ्यायचे ज्यातनं आपण तेल किंवा तूप सोडू शकतो आता मी इथे लोखंडी तवा वापरला आहे ज्याच्यामुळे आयन आपल्या शरीरात चांगल्या पद्धतीने शोषलं जातं आणि ह्याच्यावर गाईचं तूप घालायचे कारण नाचणीमध्ये असलेलं व्हिटॅमिन डी शरीरात व्यवस्थितरित्या शोषून घेण्यासाठी आपल्याला कुठल्याही पद्धतीच्या गुड फॅट्सची गरज असते कारण व्हिटॅमिन डी हे फॅट सॉल्युबल विटॅमिन आहे तुपाऐवजी तुम्ही लोकली मिळणारं लाकडी घाण्याचं करडई किंवा सूर्यफुल तेलही वापरू शकता आता याला झाकून ठेवायचंय आणि दोन ते तीन मिनिट छान भाजून घ्यायचंय एका साइडनी भाजताना आपल्याला हे झाकून ठेवायचंय आणि दुसऱ्या साईडनी भाजताना हे न झाकता आपल्याला भाजायचंय चा। आता छान नाचणीचं थालीपीठ पण तयार आहे आता आपण गोडाचा पदार्थ बघणार आहोत पण हा पदार्थ तुम्हाला कधी कधीच म्हणजे फक्त सणावाराला खाऊ शकता कढईमध्ये दोन तीन थेंब तूप घालायचे आणि ह्या तुपावर अर्धी वाटी मखाने आपल्याला छान तांबूस रंगावर भाजून घ्यायचेत आता हे भाजलेले मखाने काढून ठेवा आणि हे गार झाले की मिक्सरवर याची बारीक पावडर करून घ्यायची आहे आता याच कढईमध्ये दोन कप दूध घालायचे मी इथे गायचं दूध वापरतेय दुधाला छान उकळी येऊ द्यायची आहे ढवळत राहायचे नाही तर खाली लागतं ते आणि उकळी आली की ह्याच्यामध्ये आपण जी मखाण्याची पावडर करून ठेवली आहे ती घालायची व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि दोन तीन मिनटं बॉईल झाल्यावरती ह्याच्यामध्ये मी एव्हरेस्टचा मिल्क मसाला घातलाय किंवा तुम्ही ड्रायफ्रूट्सची फ्रुट्सची पावडर पण घालू शकता आणि जायफळाची पूड घालायची एक छोटा चमचा आणि दोन तीन काड्या केशराच्या घालायच्यात आणि हे व्यवस्थित छान ढवळून घ्यायचे आता ह्याच्यामध्ये मी दोन खजूर भिजवून त्याची पेस्ट करून घेतली आहे ती पेस्ट आपण घालणार आहोत आणि हे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि जरा दोन तीन मिनटं बॉईल झालं की गॅस बंद करायचं आहे आपली मखाण्याची खीर तयार आहे याच्यामध्ये तुम्ही बेदाणे पण घालू शकता आवडत असल्यास ही खीर जरूर करून बघा मस्त लागते चला तर सगळे पदार्थ वाढून घेऊया काय काय आहे थाळीमध्ये बघूया प्रोटीननी भरपूर अशी मोड आलेल्या मिश्र कडधान्याची उसळ प्रोबायोटिक आणि कॅल्शियमचा डोस गाईच्या दुधाचं दही गोडाची खीर खमंग काकडी आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स जे मधुमेहासाठी उत्तम समजले जातात त्या कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्सनी भरपूर अशी नाचणीचं थाळीपीठ तर ही थाळी जरूर करून बघा तुम्हाला आवडली असल्यास तुमच्या फॅमिलीमधल्या मेंबर्सला शेअर करा चॅनलला लाईक करा आणि असेच छान छान पदार्थ घेऊन भेटूया पुढच्या भागात थँक्यू